दिवाळीला अवघा आठवडा शिल्लक राहिला असून सोशल मीडियाच्या विळख्यामुळे शुभेच्छा पत्र कालबाह्य होण्याची भीती व्यक्त होत आहे. कधी काळी दिवाळीच्या 15 दिवस आधीच शुभेच्छा पत्र खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असे, परंतु हल्ली सोशल मीडियामुळे शुभेच्छा पत्रास ग्राहक मिळण्याचे झाले आहेत. पनवेलच्या सेलिब्रेशन आणि आर्चिस गॅलरीमध्ये विविध आकाराची आणि उत्कृष्ट संदेश असलेली शुभेच्छा पत्रे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. सोशल मीडियामुळे माध्यमांचे स्वरूप बदलले आहे. हल्ली SMS, व्हॉट्सअप, फेसबुक आदींच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे शुभेच्छा पत्र विकत घेऊन ते पोस्टाने टाकण्याचे कष्ट घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र काही मंडळी आजही आकर्षक संदेश असलेली शुभेच्छा पत्रे विकत घेऊन आप्त स्वकीयांना पाठवित असतात. किमान 20 रुपये ते कमाल 150 रुपयांपर्यंत शुभेच्छा पत्रे बाजारात उपलब्ध आहेत. यात काही इको फ्रेंडली शुभेच्छा पत्रांचाही समावेश आहे. या व्यवसायातील बदलणाऱ्या ट्रेंड बाबत विक्रेत्यांनी मल्हार टीव्हीशी साधलेला हा संवाद. आता ग्रीटिंग कार्डचा क्रेज थोडा कमी झाला आहे. आता SMS आणि व्हॉट्सअप वरती जास्त, फेसबुक वगैरे त्याच्यासाठी, याच्यामध्ये ग्रीटिंग कार्ड मध्ये क्रेज थोडा कमी झाला. आधी ग्रीटिंग कार्डचा क्रेज जास्त होता. आणि आता दिवाळीच्या वेळी काही खास तुम्ही मागवता ग्रीटिंग कार्ड दिवाळीसाठी? स्पेशली दिवाळीसाठी स्पेशल मागवतो आम्ही, आणि अगोदरच मागून ठेवतो. थोडा बरंच फरक पडलाय की पहिल्यापासून मेसेजसाठी कोणी कार्ड घेतात ना, आता जे व्हॉट्सअप झालं त्याच्यामुळे बरंच फरक. पण तरी सुद्धा म्हणजे गिफ्ट द्यायचं असेल तर आपण व्हॉट्सअप मेसेज पेक्षा हे जरा चांगलं, थोडं काय फिलिंग वेगळं असतो याच्या, ते म्हणून अजून ते कार्डचा थोडा कल्चर आहे आपल्याकडे.